भीमा नदीत बीडमधील एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र अखेर पोलिसांनी त्या केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झालाय. या 7 लोकांची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाली आहे. यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पुणे पोलिसांनी तपासानंतर 4 आरोपींना अटक केली. याबाबत मीडियाने वृत्त दिलं आहे की पोलिसांना 18 जानेवारी ते 22 जानेवारी या 5 दिवसांमध्ये पारगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात 4 मृतदेह मिळून आले. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे आणि यानंतर केलेल्या शोधकार्यात 3 मुलांचे मृतदेह सापडले. मोहन उत्तम पवार वयवर्ष 45, त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार वयवर्ष 40, दोघेही राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड. जावई श्याम पंडित फलवरे वयवर्ष 28, मुलगी राणी श्याम फलवरे वयवर्ष 24, नातू रितेश उर्फ भैया श्याम फलवरे वयवर्ष 7, छोटू श्याम फलवरे वयवर्ष 5 आणि कृष्णा श्याम फलवरे वयवर्ष 3 सर्वजण राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा धाराशिव अशी मृतांची नावे आहेत. तर याबाबत नेमकं काय घडलंय पाहूयात. मृतांपैकी एक असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार हा 3 महिन्यांपूर्वी चुलत भाऊ धनंजय पवार सोबत त्याची सासरवाडी पेरणे फाटा या ठिकाणी गेला होता. तिथून पुन्हा घरी येत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवारचा मृत्यू झाला तर अमोल पवार यातून बचावला होता. यावरून धनंजयच्या कुटुंबाला धनंजयची हत्या झाल्याचा संशय आला. मोहन पवार यांच्या कुटुंबाने मिळून धनंजयवर करणी काळी जादू केले आणि त्याची हत्या केली असा संशय धनंजयच्या घरच्यांना होता. या संशयातून धनंजयच्या घरच्यांनी मोहन पवार आणि त्याच्या कुटुंबाला भामा नदीवर अडवलं आणि 3 लहानग्यांसह 7 जणांना नदीत फेकून दिला आणि यात या 7 जणांचा मृत्यू झाला. 18 तारीख से लेके 22 तारीख के बीच में भीमा नदी में हमको 7 डेड बॉडीज मिले, जो सब एक ही परिवार के डेड बॉडीज थे, जिसमें 4 एडल्ट्स और 3 बच्चे थे. इसमें हमने अकस्मात मृत्यु दाखिल किया था और हमारी इन्वेस्टिगेशन के लिए अलग अलग टीम्स बनाई थी. ये अकस्मात मृत्यु का इन्वेस्टिगेशन करते समय हमारे सामने कुछ तथ्य आए जिससे हमें यह समझ में आया कि इन 7 लोगों का मर्डर किया गया है और ये मर्डर उनके ही रिश्तेदार परिवार जो उसी गांव में रहता है उन्होंने किया है. उन सब का नाम प्रेस नोट में दिया है, फिर भी मैं आपके लिए रिपीट करता हूं. अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सत्यराव यादव, ये पांचों ही भाई बहन है जिन्होंने ये कृत्य किया है. इसका जो प्राइमा फेसी हमको कारण अभी तक समझ में आया है वो ऐसा है कि अशोक पवार जो कि इन सबका सबसे बड़ा भाई है, उसका बेटा धनंजय पवार, उसका कुछ महीनों पहले एक मृत्यु हुआ था जिसके बारे में एक्सीडेंटल एक गुनाह पुणे सिटी में दाखिल है और उसका संशय जो मृतक है उसके बेटे की वजह से वो मृत्यु हुआ है, इस बात का गुस्सा इनके मन में था और उसकी वजह से इन्होंने ये कृत्य किया है, ऐसा अभी तक हमको समझ में आया है. 5 आरोपियों को हमने अरेस्ट किया है और उनको आज हम कोर्ट के सामने पेश करने वाले हैं. उनका PCR मिलने के बाद इसके बारे में बाकी अधिक जानकारी ये मिलेगी. जैसे ही हमको और जानकारी मिलती है वो हम आपके साथ शेयर करेंगे.